अजीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत आंब्याची बर्फी. त्याचं तुम्हाला मी साहित्य सांगते. हापूस आंबे 3, दूध 1 फुलपात्र, वेलची, सुंठ पावडर, जायफळ, दूध पावडर, साखर. हे 3 आंब्याचं मी पल्प काढून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. पाणी न घालता, पाणी घालायचं नाही. आंब्याचा पल्प काढून झालेला आहे. जेवढा पल्प तेवढी साखर घ्यायची. मी गॅस पेटवलेला आहे. कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 चमचा मी तूप घातलेलं आहे कढईमध्ये. मी आता हा पल्प ओतते. पल्प आपण चांगला हलवून घेऊया आंब्याचा. साखर टाकून घेऊया आपण पल्पमध्ये. आपण ह्याच्यात साखर सगळी विरघळून घेऊया पल्पमध्ये. आपलं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे. मी त्याचे जायफळ, सुंठ पावडर, वेलची सगळं टाकते. दूध टाकून घेऊया. सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. हे मिश्रण सगळं आपण घट्ट करून घेऊया. पॅनला सोडायला लागले ते उतरून घ्यायचं खाली. आपलं मिश्रण घट्ट झाले. मी गॅस बंद करते. कढई मी खाली घेते. आपण दूध पावडर याच्यामध्ये घालून घेऊया मिश्रणामध्ये. मिश्रण आपण एकसारखं सगळं मिसळून घेऊया. ताटाला तूप लावून घेतलेले. हे मिश्रण घट्ट झालेले ताटामध्ये काढून घेते. नेहमी पसरून घेते ताटामध्ये. एकसारखं करून घेते. काजू बदाम मी याच्यावर टाकून घेतले. अर्ध्या तासाने आपण हे कापून घेऊया वडे. वड्या करून घेऊया. आपल्या वड्या चांगले थंड झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आंब्याची बर्फी छान झालेली आहे. छान वड्या पडल्यात.